नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। ज्यांची राजकीय दुकाने बंद पडायला आली आहेत ते जिल्ह्याच्या नामांतरावरून राजनीती करत असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांचे प्रतिपादन। इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात। रमजानचा पहिला रोजा उत्साहात। आता पाहूयात सविस्तर बातम्या। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करून त्यांना कोर्टाने 2 वर्षाची सजा सुनावली। या निर्णयाच्या विरोधात महिला शहर काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने मानहानी खटल्याप्रकरणी 2 वर्षाची शिक्षा सुनावली। या प्रकरणी आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। औरंगाबाद महिला शहर जिल्हा काँग्रेसतर्फे क्रांती चौक परिसरात शुक्रवारी जेलभरो आंदोलन करत या निकालाचा निषेध नोंदवण्यात आला। शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता क्रांती चौक येथे महिला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले असून सर्व फ्रंटल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। कार्यकर्त्यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात निवेदन देत राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेली शिक्षा म्हणजे दडपशाही असल्याचा आरोप केला आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अनुसूचित जाती विभागाचे जयप्रकाश नारनवरे, डॉक्टर पवन डोंगरे, शहर जिल्हा महिला अध्यक्ष कुमारी दीपाली मिसाळ, प्रदेश महिला सचिव मीनाक्षी देशपांडे, सीमा थोरात, शहर जिल्हा महिला अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष शीला मगरे, महिला पदाधिकारी चंद्रप्रभा खंडारे, विजया भोसले, अनिता भंडारी, निर्मला शिकरे, विभावरी मोरे, रुक्मिणी खंडागळे, युवक शहराध्यक्ष सागर नांगरे, NSUI अध्यक्ष मोहित जाधव, अलंकृत येवतेकर, NSUI महासचिव दीक्षा पवार, उज्ज्वला कुलकर्णी, नंदा शिरसाट, नंदा घोरपडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आदरणीय हमारे देश के नेता राहुल जी गांधी, इनकी 8 वर्ष के लिए जो सभासद पद रद्द किया गया, ये लोकशाही की हत्या है। भारतीय जनता पार्टी ये जानती है कि आने वाले टर्म में प्रधानमंत्री के लिए सबसे प्रबल दावेदार अगर कोई है तो राहुल गांधी जी है। राहुल गांधी जी को 8 साल के लिए संसद में से बाहर रखने का जो मेजर षड्यंत्र आज भारतीय जनता पार्टी ने आप लोगों के सामने, सारे देश के सामने किया, ये लोकतंत्र की हत्या है। और इसके विरोध में जैसा आपने देखा गुजरात के अंदर कोर्ट के अंदर निर्णय लिया गया और 2 साल के लिए उनको आर्टिकल 202 के अंदर उनको 2 साल की शिक्षा का सजा उनको कही गई। कुछ ही मिनटों के बाद में उनको जामीन दी गई और आज फिर से आर्टिकल 201, 202, 203, 204, 205 के अंतर्गत को मिलाकर उनको गलती से 8 साल की शिक्षा सुनाई जा रही है। यह लोकतंत्र की हत्या है, ये लोकशाही की हत्या है। और हम कांग्रेस की तरफ से सारे महाराष्ट्र में जेल भरो आंदोलन कर रहे हैं। हमने कोई गुनाह नहीं किया, लेकिन अब ये बताने की जरूरत है कि अगर कांग्रेस पार्टी कोई भी आंदोलन लेती है तो उनको जेल में डाला जाता है। तो हम सब हमारी खुशी से जेल में जाकर बैठने वाले हैं। हम जेल में जाकर बैठेंगे क्योंकि राहुल गांधी जी को इन्होंने गलत तरीके से निर्णय लिया गया है और ये इसका हम निषेध व्यक्त करते हैं। काँग्रेस पक्षाचे एक खंबीर नेतृत्व, नॅशनल नेतृत्व जे आहे ते आमचे युवकांच्या सगळ्यांचा आवाज राहुलजी गांधी आमचे खासदार यांच्यावर, खरं तर यांनी प्रदेशामध्ये जी भूमिका घेतली होती म्हणजे जनसामान्य लोकांसाठी आणि त्यांनी जी बाईट दिली होती त्याच्या विरोधामध्ये भाजप सरकारने त्यांच्यावर जो गुन्हा नोंदवला होता त्यांना 2 वर्षाची सजा लागली आणि त्या सजा अंतर्गत त्यांनी हे षड्यंत्र रचवलं
कारण की 2024 याच्यामध्ये काँग्रेस पक्ष हा सत्तेत नक्की येणार आहे हे बीजेपीला माहिती आहे. त्यामुळे हे षडयंत्र रचवलं गेलं. आजकाल भरो आंदोलन आहे. हे राहुलजींच्या समर्थनामध्ये आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे आणि आम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडो अभियान लोकप्रिय झाल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप डॉ. कल्याण काळे यांनी शुक्रवारी खुलताबादेत एका पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केलाय. महाविकास आघाडीच्या सभेबाबतचा आढावा बैठक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. काळे यांनी घेतली. यावेळी काँग्रेसचे गंगापूर खुलताबाद विधानसभेचे पक्ष निरीक्षक मुजाहिद खान, पैठणचे तालुकाध्यक्ष निमेश पटेल, जिल्हा सचिव किरण पाटील डोणगावकर, माजी तालुका अध्यक्ष जगन्नाथ होसरे यांच्यासह तालुका अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे, शहराध्यक्ष अब्दुल समद, आबेद जहागीरदार, हाजी अकबर बेग, सलीम कुरेशी, उपाध्यक्ष शेख इकराम, वेरूळ सोसायटीचे अध्यक्ष मूलचंद लाला चव्हाण, व्हाईस चेअरमन शेख मसियुद्दीन सौदागर, खुलताबाद सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष भागीनाथ मरकड, भीमराव नलावडे, विजय भालेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी नुकतीच पूर्ण केलेली भारत जोडो यात्रेबाबत आलेले अनुभव आणि जनसामान्यांच्या समजलेल्या समस्या आता घराघरात पोहोचवण्यासाठी काँग्रेसतर्फे आता हात से हात जोडो अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी शुक्रवारी खुलताबादेत एका पत्रकार परिषदेदरम्यान दिली. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव औरंगाबाद शहराला देणं आणि न देणं हे दोन मतप्रवाह जाणीवपूर्वक काही लोकांनी उभे केलेले आहेत. केंद्रातल्या सरकारला आणि राज्याच्या सरकारला एखाद्या नगराचं शहराचं नाव बदलण्याचा अधिकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे. जर त्या अधिकाराचा वापर करून यांनी संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं असेल तर ती 100% आम्ही स्वीकारलेलं आहे किंवा स्वीकारू. परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे तुम्ही संभाजी महाराजांच्या नावाच्या बाजूने का औरंगाबादच्या नावाच्या बाजूने, तर आम्ही त्या दोघांच्याही बाजूने नाही की ज्यांना या नावावर राजकारण करायचं आहे. ज्यांना राजकारणीच्या पोळ्या भाजून घ्यायच्या असतील त्यांनी ते तिकडे काय उद्योग करायचे करावे. परंतु आम्ही जो कायद्याने जे काही नियमाप्रमाणे होईल ते निश्चितपणाने स्वीकारलेलं राहील. त्याच्यामुळे त्याच्यात काँग्रेसची वेगळी भूमिका काही नाही. आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे. ज्या संभाजी महाराजांच्या वडिलाचं राज्याभिषेक करायला काही लोकांनी विरोध केला होता तीच माणसं आज जर म्हणत असेल की औरंगाबादला नाव संभाजीनगर द्या तर इतकं मोठं परिवर्तन झालं त्याचा तर आनंदच मानला पाहिजे. त्यांच्या डोक्यामध्ये बदल झाला ना तो का नाही झाला मला सांगा. म्हणून आम्ही त्यांच्याही बाजूचे नाही जे राजकारण करताय संभाजी महाराजांच्या नावावर, यांच्याही बाजूचे नाही की जे औरंगाबादचं नाव घेऊन राजकारण करताय. त्यांच्या दुकानं बंद पडायला आल्या म्हणून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. धन्यवाद. इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून रमजानचा पहिला रोजा ठेवून सुरुवात करण्यात आली असून त्यानिमित्ताने शहरात फळे आणि इतर वस्तूंनी बाजार सजलाय. शुक्रवार 24 मार्च पासून रमजान सुरू झालाय आणि आज पहिला रोजा आहे. रमजान मध्ये प्रत्येक मुस्लिम बांधवाने रोजा ठेवणे गरजेचे असते. रोजाची सुरुवात सकाळी सहरीने केली जाते आणि मग सायंकाळी इफ्तार करून रोजा सोडला जातो. त्याप्रमाणे शुक्रवारी शहरवासीय मुस्लिम बांधवांनी आज पहिला रोजा ठेवून पवित्र रमजान महिन्याची मनोभावे सुरुवात केली. आज रमजानच्या पहिल्या शुक्रवारी शहरातील विविध मशिदींमध्ये दुपारी नमाज अदा करण्यात आली. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात रमजान महिना सुरू होत आहे त्यामुळे सूर्यास्त उशिरा होणार आहे. यंदाच्या वर्षी साधारण 13.5 ते 14 तासांचे रोजे मुस्लिम बांधवांना करावे लागणार आहेत. 1 महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दान धर्माचे प्रचंड महत्त्व सांगितले आहे त्यामुळे या ईदला ईद उल फित्र असे देखील म्हटले जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुराण अवतरित झाले अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे. यावर्षी रमजानचा महिना पूर्ण 30 दिवसाचा असणार आहे. यावर्षी शेवटचा रोजा हा 21 एप्रिलला असणार त्यामुळे ईद ही 22 एप्रिलला साजरी करणे अपेक्षित आहे. त्यानिमित्ताने शहरात फळे व भाजीपाला मार्केटमध्ये
गेल्या 4-5 दिवसांपासून फळांची आवक वाढल्याचे चित्र आहे. आंब्यासह पपई, टरबूज, मोसंबी, अननस या फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उपवासाच्या काळात या रसदार फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. शहरात फळे आणि इतर वस्तूंनी बाजार सजला आहे. माह रमजान मुबारक शुरू हो गए हैं, बरकत वाले महीने और दिन और घड़ियाँ शुरू हो गई हैं. अल्लाह से दुआ है कि अल्लाह ताला हमको उसकी बरकतें अता फरमाए और घड़ी घड़ी जो है अल्लाह ताला अपने फजल करम से और अपने नवाजिशों से नवाजे. आमीन. हमारा जो निज़ाम है वो ये है कि पहले अशरे में 3 पारे हाफिज़ यहया साहब और दूसरे अशरे में 3 पारे हाफिज़ नसीर साहब, तीसरे अशरे में 3 पारे हाफिज़ गुलाम अहमद साहब और आखिरी अशरे में 3 पारे हमको ये नवाफिल पढ़ के सुनने पढ़ के जो बरकतें हासिल करने की तौफीक अता फरमाए. आमीन सुम्मा आमीन. रमज़ान मुबारक का पहला अशरा बड़ी बरकतों वाला और बड़े खैर बरकत वाला है. इसमें जो है बड़ी बरकतें अल्लाह ताला अता फरमाता है. एक नफिल इसमें 1000 जो है रकातों के बराबर है और अल्लाह जो है उसको हमको तौफीक अता फरमाए कि हम सुन्नतें नफिलें और जो है सजदे सब अदा करें और रमज़ान मुबारक की बरकतें हासिल करें. आमीन. और तरावियों का ख़ास तौर से इस्तेमाल करें. इस वजह से इस महीने में तरावी अहम है, दूसरे महीनों में नहीं होती है. अल्हम्दुलिल्लाह. पवित्र रमजान महिन्यात फळ विक्रेत्यांनी हातगाड्या रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी मनपाच्या वतीने केले. तसेच रमजान महिना लागलेला आहे, लागत आहे, तर त्यासाठी गाड्यावाल्यांना आवाहन करण्यात येते की शहरामध्ये तसेच रोशनगेट, किरारपुरा, शागन ह्या एरियामध्ये हातगाडीवाले, फ्रूट विकणारे गाड्या लावतात आणि रस्ता ब्लॉक करतात. त्यांनाही आवाहन करण्यात येते की त्यांनी रस्त्याच्या कडेला फ्रूटच्या गाड्या लावाव्यात आणि नागरिकांची गैरसोयी होईल असे कुठलेही कृत्य करू नये. नसता महानगरपालिकेच्या वतीने त्या गाड्या व त्याच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल याची हातगाड्यावाल्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा शाखेच्या वतीने क्रांती चौक येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सदर आंदोलन करण्यात आले असून त्यांच्या मागणीविषयी बोराळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. ज्या राहुल गांधींनी ओबीसी समाजाबद्दल अपशब्द काढले आणि ओबीसी समाजाचा अपमान केला अशा राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. नुसतं इथे निषेधच व्यक्त नाही केला पण राहुल गांधीची प्रतिमा, राहुल गांधीचा पुतळा पण आम्ही जाळून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी अशा वेगवेगळ्या स्टेटमेंटनी चर्चेत राहण्याचा दरवेळेस प्रयोग करत असतात आणि आता सुद्धा त्यांनी मोदी या आडनावाचे सगळे लोक चोर असतात अशा प्रकारचं वक्तव्य करून मोदी या आडनावाच्या सगळ्या लोकांचा अपमान केलेला आहे, ओबीसी समाजाचा अपमान केलेला आहे. मोदी या नावाचे अनेक खेळाडू, अनेक व्यापारी, अनेक शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमालेले मोदी नावाचे आडनावाचे लोक आहेत. या तमाम लोकांचा राहुल गांधी यांनी अपमान केलेला आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन. सामाजिक न्याय म्हणजे काय आमच्या दर्शकांना सांगा. न्याय, सामाजिक न्याय नेमका कसा असतो हे आज मला समजलं.
कालपर्यंत PhD करण्याचं स्वप्न असून सुद्धा फक्त घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मी PhD करण्याचा विचारच सोडला होता. पण आता महाराष्ट्र शासन PhD आणि MPhil करणाऱ्यांना देत आहे 31,000 रुपये, सोबतच घरवाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च सुद्धा. बस अजून काय हवं? महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे माझ्यासारख्या कित्येकांचं PhD आणि MPhil चं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. मस्त मास्क पहना रे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपके ऊपर. ये ना सर. सर सर सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महानगरपालिकेच्या वतीने सिडको हडको परिसरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली असून या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नव्याने पथक स्थापना करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण हटाव पथक प्रमुख रवींद्र निकम यांनी ADN सोबत बोलताना दिली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सिडको हडको भागात नियमित कारवाई चालू आहे. तसेच सिडको हडकोमध्ये आम्ही नवीन दोन पथकेसुद्धा निर्माण केलेले आहेत. जे मूळ पथकं आहेत त्यांनी काढलेलं अतिक्रमण परत अतिक्रमणधारक त्याच ठिकाणी टेबल, खुर्च्या, टपऱ्या, हातगाड्या लावून परत अतिक्रमण करण्याची कारवाई करतात, त्याला रोख बसण्यासाठी महानगरपालिकेने दोन वेगवेगळे परत नवीन पथक तयार केलेले आहेत. जे आम्ही महानगरपालिकेने काढलेले अतिक्रमण वर परत जर अतिक्रमण करत असतील तर ते दुसरं पथक त्याच्यावर कारवाई करेल. आणि नेहमी वारंवार सिडको हडकोमध्ये ते अनाउन्समेंट करत राहील. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचा शहरातील पैठण गेट येथे जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. हा देखावा पाहण्यासाठी भगतसिंग प्रेमींनी मोठ्या प्रमाणात पैठण गेट परिसरात गर्दी केली होती. देशभक्त भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे तिघेही महान भारतीय क्रांतिकारक होते. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध त्यांनी सशस्त्र लढा पुकारल्यामुळे तरुण वयातच इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. हे तिघेही देशभक्त देशासाठी एक दिलाने लढत होते. त्यांच्या शिक्षेसाठी 24 मार्च हा दिवस ठरवण्यात आला होता. मात्र जनक्षोभ एवढा होता, ब्रिटिशांनी त्यांना आदल्याच दिवशी फाशी देण्याचे ठरवले. आपल्या फाशीच्या दिवशी हे तिघे क्रांतीवीर इनक्लाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत होते. लाहोरच्या मुख्य तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी तिघांना एकत्र फाशी देण्यात आली. फाशी दिल्यानंतर तिघांनाही एका चितेवर अग्नी देण्यात आला. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. हा देखावा पाहण्यासाठी भगतसिंग प्रेमींनी मोठ्या प्रमाणात पैठण गेट परिसरात गर्दी करत भगतसिंग अमर रहेच्या घोषणा दिल्या. ग्लोबल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने हर्सुल गावातील इलियास कॉलनी येथील गुलशन इकबाल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हर्सुल गावातील इलियास कॉलनी येथे गुलशन इकबाल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद महापालिकेनेही शहरात व्हायरल इन्फेक्शनचा फुकटचा दावा दाखवला असून त्यामुळे आजारांमध्ये वाढ झाली आहे असा दावा करण्यात आला आहे. शाळेचे प्रभारी शेख आसिफ व पाहुणे मुजाहिद खान, साहब हाफिज रईस उपस्थित ग्लोबल फाउंडेशनचे सचिव मसीउद्दीन सिद्दीकी यांनी सर्वांचे आभार मानले. जिसमें महल्ले के खवातीन ने भी बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और पैसिफिक हॉस्पिटल के डॉक्टर्स ने खिदमत अंजाम दी. जिसमें मेहमान खुसूसी के तौर पर मुजाहिद खान साहब, खाजी अजीबुद्दीन साहब और मौलाना रईस साहब और मौलाना इरफान साहब ने सदारत अंजाम दी. और गुलशन उस्मान स्कूल में अरबी मदरसे का इफ्तिताह अमल में आया
मुजाहिद खान साहब के हाथों इब्तदा अमल में आया और मौलाना रईस साहब ने और मौलाना इरफान साहब ने अपने ज़रीन ख्यालात के साथ साथ तुलबा को और असातिज़ा को और सरपरस्त को दीनी तालीम के बारे में बड़ी अहमियत बताते हुए हर तुलबा को ज़्यादा से ज़्यादा दीनी तालीम हासिल करने के लिए कहा गया। काम के इख्तिताम पर आसिफ सर ने शुक्रिया के कल मेहमान खुसूसी के शुक्रिया के कलमात अंजाम दिए। आता महानगर पालिकेचे छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका असे नामकरण मनपा कार्यालयाच्या फलकावर करण्यात आले आहे। मुख्यालयावर नामफलक लावण्याची प्रक्रिया आज दुसऱ्या दिवशी सुरूच होती। महापालिकेचे प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी औरंगाबाद महापालिकेचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका करण्याचा प्रस्ताव मंजूर केला। यामुळे आता महापालिका मुख्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। गुरुवारी सायंकाळच्या सुमारास महापालिकेच्या मुख्यालयावर असलेल्या औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबादचे फलक हटवण्यात येत होते। सदर ठिकाणचे फलक हटून त्या ठिकाणी नव्याने नामकरण केलेले फलक लावण्यात येणार आहेत। दरम्यान महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरील डिजिटल बोर्डवरती औरंगाबाद हटून संभाजीनगर नाव लावण्यात आले आहे। विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। प्रथम स्थानी अमृता गायकवाड, द्वितीय मनीषा पडवी तर तृतीय स्थान प्रियंका ओक्सा यांनी पटकावले। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रीय क्रीडा मंत्रालय व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने महिला खेळाडूंसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी सकाळी विद्यापीठ ॲथलेटिक मैदान विद्यापीठ परिसर येथे करण्यात आले होते। स्पर्धेस महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला। तब्बल 500 वर महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला। स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन कुलगुरु प्रोफेसर डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले व प्रकुलगुरु प्रोफेसर डॉक्टर श्याम शिरसाठ, कुलसचिव प्रोफेसर डॉक्टर भगवान साखळे, अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर चेतना सोनकांबळे, विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर कल्पना झरीकर, प्रभारी क्रीडा संचालक प्रोफेसर डॉक्टर दयानंद कांबळे यांनी ज्योत प्रज्वलित करून औपचारिक उद्घाटन केले। तत्पूर्वी डॉक्टर दयानंद कांबळे यांनी प्रमुख मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संदीप जगताप व डॉक्टर युसुफ पठाण यांनी केले। त्यानंतर कुलगुरु प्रोफेसर प्रमोद येवले यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन दौड सुरू करण्यात आली। यावेळी महिला खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला होता। स्पर्धेतून पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये अनुक्रमे प्रथम अमृता गायकवाड, द्वितीय मनीषा पडवी, तृतीय प्रियंका ओक्सा, चतुर्थ गीतांजली राऊत, पाचवी सुहानी खोब्रागडे, सहावी कल्याणी भोपळे, सातवी जयश्री नरोडे, आठवी साक्षी गायकवाड, नववी धनश्री गुजरने व दहावी शारदा राऊत मानकरी ठरल्या। विजेत्या खेळाडूंचा कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। तर इतर खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच म्हणून मोहम्मद बारी, मीनाक्षी मुलिया, सचिन देशमुख, मनीषा वाघमारे, राम जाधव, योगेश निकम, सूर्यकांत, अनिल निळे, शशिकांत सिंग, युवराज आंधळे, भरत रेड्डी, राहुल आहिरे, माधव सिंग इंगळे, शेख अफसर, सुहास यादव, मसूद हाशमी, शेखर शिरसाठ, सोएब पठाण, विद्यापीठ ॲथलेटिक प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, प्रशिक्षक डॉक्टर मसूद हाशमी, अभिजित दिखत, किरण शुरकांबळे, गणेश कड, मनोज शेटे, रामेश्वर विधाते, मोहन वहिलवर आदींनी पुढाकार घेतला। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। ज्यांची राजकीय दुकाने बंद पडायला आली आहेत ते जिल्ह्याच्या नामांतरावरून राजनीती करत असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांचे प्रतिपादन। इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात। रमजानचा पहिला रोजा उत्साहात। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र एडियन।